पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या चाळीस जवानांना आपले प्राण गमवावे लागलेत सुरक्षा यंत्रणावरील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता या हल्ल्याचा सर्व स्तरात निषेध नोंदवण्यात आलाय या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पेट्रोल पंप चालकांकडून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे आज संध्याकाळी सात ते सात वीस यावेळी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत चौदा फेब्रुवारी रोजी काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता हा हल्ला इतका भीषण होता की आजूबाजूच्या गावांमध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू गेला या हल्ल्यात सी आर पी चाळीस जवान शहीद झालेत या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ सुरू झाला या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतातील सर्वच पेट्रोल पंप आज संध्याकाळी सात ते सातवीस या काळात बंद राहणार असून पेट्रोल पंपावरील लाईट बंद करण्यात येणार आहेत भारत देशाचे बेचाळीस जवान शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संध्याकाळी सात ते सातवीस सर्व भारतातले पेट्रोल पंप बंद राहणार आहेत काळजी घ्यावी